पॉक्स माता देवी आजार कारणे व उपाय। नमस्कार, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। हा रोग कोंबडी लजाल्यास कोंबडीच्या तुऱ्यावर काळे डाग येतात, आपण स्क्रीनवर पाहू शकता। जर कोंबड्यांना फॉल पॉक्स झाला तर त्यांच्या कोंबड्यावर खूप मोठा परिणाम होतो। आपण या व्हिडिओमध्ये या रोगाची लक्षणे कोणती आहेत, हा रोग कशामुळे होतो, या रोगावर इलाज काय आहेत, लसीकरण आहे का, असेल तर लसीकरण कशाप्रकारे करावे की ज्यामुळे लवकर फायदा मिळेल, तसेच हा रोग येऊ नये म्हणून आधीच कोणत्या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। या कारणाने हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील। हा रोग सगळ्याच पक्ष्यांवर येतो, पण त्या रोगाचा सर्वात जास्त प्रभाव हा कोंबड्या व टर्कीवर जास्त होतो। हा देवी आजार व्हायरल डिसीज आहे, पण हा रोग स्लोली पसरतो। हा रोग पूर्णपणे पसरण्यास काही वेळेस 2 महिनेसुद्धा लागतात। हा रोग उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात संक्रमित करतो। मच्छर, डास हा रोग पसरवतात, चेहऱ्यावर फोड येतात आणि त्यातच व्हायरस मोठ्या प्रमाणात असतात, आणि घर्षण झाल्यास हा रोग इतर कोंबड्यांनामध्येही पसरतो। आपण आधीच लसीकरण केले असेल तर हा रोग आपल्या शेडवर येणार नाही। लक्षणे दिसल्यास आपण लसीकरण करताना एक काळजी घ्यावी, ज्या पक्ष्यांमध्ये लक्षण दिसत आहेत त्या पक्ष्यांना वेगळे काढावे। हा रोग लवकर पसरत नसल्याने आपण लसीकरण करून घ्या। रोग उशिरा पसरतो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, यामुळे रोग आला आणि लसीकरण केले तर जास्त मॉर्टॅलिटी होत नाही। आता आपण या रोगाची लक्षणे पाहू। लक्षणे ओळखणे जास्त अवघड नाही। कोंबडीच्या शरीरावर जी मोकळी जागा आहे, म्हणजेच तिचे तोंड, तुरा, तिथे लहान लहान फोड येतात, तुऱ्यावर फोड येतात आणि डोळ्यावर देखील फोड येतात। कोंबड्यांचा या रोगामुळे खूप त्रास होतो। काही वेळेस कोंबड्यांच्या तोंडाच्या आतमध्ये नरड्यात फोड येतात। आता यावर उपाय आहे का, तर काय उपाय आहे? देवी, फ्लॉर पॉक्स माता न येण्यासाठी आपल्याला बायोसिक्युरिटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जिथे घाण, अस्वच्छता आहे, अशा ठिकाणी फॉल पॉक्स आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। या रोगापासून कोंबड्याला वाचवण्यासाठी आपण लक्षणे असणाऱ्या कोंबड्याला सेपरेट करावे व लक्षणे नसणाऱ्या कोंबडीला सेपरेट करावे, यामुळे हा रोग सर्व कोंबड्यांना होणार नाही। मच्छर, डासे हा रोग पसरतात, यामुळे आपल्या परिसरात साठणारे पाणी कोठे साठत आहे याचे लक्ष द्यावे व ते पाणी ओतून द्यावे आणि लसीकरण करावे। वयाच्या 6व्या आठवड्यात व 14व्या आठवड्यात फॉलपॉक्सचे हा रोग आल्यास सर्व कोंबड्यांना लसीकरण करावे, कारण काही पक्षी या रोगाच्या पहिल्या स्टेजमध्ये आहेत, या कारणाने लक्षणे दिसणार नाहीत, यामुळे सरसकट लसीकरण केलेले कधी फायदेशीर। आता आपले पक्षी या आजाराला बळी पडल्यास गावठी उपाय तुम्हाला मी आता सांगत आहे। हे गावठी उपाय आपल्याला इतर कोणी सांगणार नाही। उपाय आहे त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे, एक आहे हळद व दुसरं आहे लिंबाची पाने। आपण लिंबाच्या पानाची मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी आणि त्यानंतर जेवढं त्या पावडरचं वजन असेल त्याच्या अर्ध हळद घ्यावी, म्हणजे 1 किलो लिंब पावडर असेल तर 1/2 किलो हळद घ्यावी आणि हे एकत्र करावं, आणि हा लेप कोंबडीच्या त्या फोडावर लावावा। तो लेप 7 ते 8 दिवस हा लेप लावावा, याने खूप लवकर फरक पडेल। यानंतर दुसरा उपाय आहे टूथपेस्ट, म्हणजेच व्हाईट कोलगेट। आपण म्हणाल हे कसलं, पण नीट लक्ष देऊन ऐका। हे एक अँटीसेप्टिक कोलगेट असतं, टूथपेस्ट त्यांच्या चेहऱ्यावर लावावे, यामुळे लवकर फरक पडेल। या आजारामध्ये लक्षणे पिल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात व पिल्लेही लवकर मरतात, मोठे पक्षीही मरतात। आता मोठे पक्षी का मरतात हे पाहू आपण। याचे 2 कारणे आहेत, एक आहे चेहऱ्यावर फोड येणे, दुसरं आहे तोंडात कशात फोड येणे। कशात तोंडात फोड आल्यास कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही, पाणी पिता येत नाही व श्वासही घेता येत नाही, अशा वेळेस पक्षी मरतात। किंवा डोळ्यावर फोड आल्यास त्यांना दिसत नाही, तेव्हा ते खाद्य कुठे आहे हे त्यांना कळत नाही व ते पक्षी उपासमारीनेच मरतात। मी सांगितलेले उपचार केल्यास आपण या रोगापासून आपल्या पक्ष्यांना वाचवू शकतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर कुक्कुटपालक मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। तसेच आपल्याला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।